शिरोळीतल्या राजर्षी शाहू नगर वाचनालयाला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय दत्ताजीराव कदम उर्फ अण्णा यांचे स्मरणार्थ युवा समाजी कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांनी ग्रंथ कपाट भेट दिले. वाचनालयाच्या अभ्यासिकेची विद्यार्थी गायत्री अरुण माने हिची केंद्रीय पोलीस दलात निवड झाल्याबद्दल दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपस्थित होते. स्वागत वाचनालयाचे संचालक एम एस माने यांनी केलं. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित कदम बोलताना म्हणाले की स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णांनी शिरोळच्या माळावर दत्त साखर कारखाना उभारून शिरोळवर असणारं प्रेम दाखवून दिले. भविष्यात वाचनालयाच्या वाटचालीस लागणारी मदत देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आमचे स्नेही उत्तमराव पाटील समाजसेवेचा छंद असल्यानं कदम अण्णांसोबत राहण्याचं पसंत केलं. उत्तमरावांचे आणि आमच्या कुटुंबियांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे यांनी स्वर्गीय कदम अण्णांच्या सहवासाचा राहण्याचा योग माझ्या जीवनाच्या शेवटच्या वेळी आला असं म्हटलं. अण्णांचा आणखीन वेळ शिरोळ नगरीला आणखी लाभला असता तर शिरोळचा कायापलट झाला असता, पण हे आपलं दुर्दैव. या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे, नगरसेवक डॉक्टर अरविंद माने, रोटरी क्लब ऑफ शिरोळ, हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे, सचिव तुकाराम पाटील ट्रेझर, संजय रामचंद्र शिंदे सदस्य, उल्हास पाटील, डॉक्टर अतुल पाटील, प्राध्यापक काशीनाथ भोसले, महेश माने, भरत गावडे, राहुल माने, चंद्रकांत भाट, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी, प्रल्हाद पाटील, मौजे आगरचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सरपंच अर्जुन काळे, हरिभक्त परायण, एकनाथ पाटील, अरुण माने, दिनकर पाटील, वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव, संचालक अप्पासो पुजारी, अशोक गंगधर, चंद्रकांत माने गावडे, नानासाहेब जाधव, पंडित काळे, रामचंद्र पाटील, ग्रंथपाल संभाजी चव्हाण, सहाय्यक ग्रंथपाल रुपाली कुंभार, लिपिक बाबूराव मोरे, शिपाई विजय धनगर, प्रदीप जगदाळे, दिनकर पाटील यांच्यासह वाचक उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष अण्णासो माने गावडे यांनी आभार मानले.